हे बघा देवयानी, असं नाही आहे की आमचा तुमच्या विश्वास नाही आहे, पण कधी कधी जे दिसतंय तसं नसतंय. तुम्हाला तर हे चांगलंच ठाऊक आहे की मान्य की कधी कधी जे दिसतं तसं नसतं आणि तुम्हाला तसं वाटणं साहजिक आहे, कारण सम्राट भाऊजी तुमचे सख्खे भाऊ. पण संग्राम, नात्यांच्या आहारी जाऊन चुकीच्या गोष्टींची पाठराखण करू नका. थोड्या वेळासाठी विसरून जा की सम्राट भाऊजी तुमचे सख्खे भाऊ. त्रयस्थपणे विचार करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की सम्राट भाऊजी जे वागलेत ते किती लाजिरवाणं आहे. संग्राम, जर आज आपण सम्राट भाऊजींना आवर नाही घातला ना, तर हे प्रकार वाढतच जाते आणि सम्राट भाऊजींची मनमनी तशीच चालत राहील आणि हे अख्ख्या घरासाठी धोकादायक असेल. संग्राम, जरा विचार करा, उद्या आपल्या मुलांवर काय संस्कार होणार आहेत. देवयानी, आजवर मी तुमच्या खातर घरच्यांची लढत आलो, आज बी लढू. आम्ही कायम तुमच्या सोबतच आहोत. तुमच्यासाठी काय पण आम्ही सर्जेराव हिम्मतराव विखे पाटील, आमच्या ह्या पिढीजात गादीची आण घेऊन सांगतो का आम्ही या समद्या प्रकरणाचा निर्णय निष्पक्षपणे देऊ, हे आमचं वचन. तवा होऊन जाऊ. आजपर्यंत नशिबानं जिंकत आलीस, इथून पुढे नाही जिंकू देणार. विजय माझाच होणार. प्रश्न तू केव्हा मी जिंकण्याचा नाही आहे गिरीजा, प्रश्न सत्याचा. अखेर विजय सत्याचाच होतो. माझ्या बाजू सुंदरी, काल रात्री काय काय झालं ते नीट आणि सविस्तरपणे सांग मामांची. सुंदरी मालकांच्या खोलीत गेली होती, त्यासनी भजी हवी होती, त्यांनी मला नाचायला लावलं आणि मग. खोटं बोलते ही, हीच म्हणली होती हिला नाचायला आवडतं. अडदांड बिंडोक, तुला सांगितलं का मध्ये मध्ये बोलायला? नाही ना, गप राहायच. बोलायची संधी मिळल तेव्हा काय गरळ ओकायची ती ओकायची. आता एकदम चिडीत चाप. हो आबासाहेब. पण सम्राटराव, आबासाहेब म्हणतायत ते ऐका. मध्ये मध्ये बोलल्यानं विषयाची दिशाभूल होऊ शकते. शांत राहा. मामांजी, मी या प्रकरणाची साक्षीदार म्हणून काल रात्री जे काही घडलं ते मी तुम्हाला सांगते. काल सम्राट भाऊजींनी सुंदरीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी सुंदरीचं तोंड दाबून ठेवलं होतं जेणेकरून तिच्या तोंडातून आवाज फुटू नये. तशी ही रात्री निजानीच व्हायची वेळ होत आली. प्रश्न हाच आहे आबासाहेब. की रात्री निजानीच झाली असताना सुद्धा सुंदरी सम्राट रावणच्या खोलीत गेलीच कशाला? कारभारीन बाईंनीच धाडलं होतं मला, मालकासनी भजी द्याया. कारण वत्सला ताईला भीती वाटत होती सम्राट भाऊजी पुन्हा दारूच्या नशेत त्यांना मारझोड करतील.
म्हणून त्याने सुंदरीला पाठवलं आणि म्हणाला की भजी देऊन, पण त्या बिचारीला कल्पनाही नव्हती त्यांचा नवरा जो आधीच घरात एक सवत घेऊन आलाय तो या घरच्या मोलकरणीच्या आबरूवर सुद्धा हात टाके। दरवरीन भाई या इकडे। आता इथं देवानीबाईंनी जे काही सांगितलं ते समजलं खरं आहे? वत्सला ताई, कोणालाही घाबरायची गरज नाही। मामांजींच्या प्रश्नांची उत्तरं निर्धास्तपणे द्या। वत्सला बाई घाबरू नका, आत्ता देवानी बाई जे काय म्हणाल्या ते खरं आहे का? म्हणजे आम्ही जेव्हा सम्राटरावांना त्यांच्या खोलीत भेटायला गेलो तेव्हा ते दारू पीत होते। मामांजी, मी अजून लई समजावलं की घरात दारू पिऊ नका सा, पण माझ्यावर उलटी दमदाटी केली म्हणून मी सुंदरीला धाडलं। भज द्या हे चोमडे गप्पस ना। तुला सांगितलं ना चिडी चाप, मामांजी बोला। अजून एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे ही बॉटल। नाही म्हणजे आबासाहेब, आम्ही थोडीशी प्यायलो होतो पण आम्ही काही केलं नाही। सम्राट भाऊजी, जसं हे सिद्ध झालंय ना तसं तेही सिद्ध। बसला ते तुम्ही जाऊन बसलात तरी चालेल। सुंदरी, तू भजी द्यायला गेलीस त्यानंतर काय झालं ते सांग। मी मालकासनी भजी द्या गेले तेव्हा ते पीत बसले होते। टीव्ही चालू होता, टीव्हीवरचं गाणं सुंदरीला लई आवडतं म्हणून सुंदरी तिथं 2 मिनिट थांबली। तेव्हा मालकच म्हणाले आमासनी नाचून दाव। आमचा हुकूमच आहे, मालकाचा हुकूम सुंदरीला मोडणं कसं काय जमणार? म्हणून सुंदरी नाचायला लागली तशी मालक उठले। सुंदरी घाबरली, मालकाने सुंदरीचा हात धरला आणि मला टाकलं आणि माझं तोंड दाबलं आणि सुंदर। मामांजी, त्याच वेळी मी तिथे पोचले आणि तो अनर्थ टळला। आता हे सिद्ध झालंय की सम्राट भाऊजीने सुंदरीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता
सम्राट भाऊजी ने जे कृत्य केले ते आपल्या घराण्यासाठीच नाही तर माणूसकीला सुद्धा काळीमा फासणार। मामांजी, माझी कळकळीची विनंती, तुम्ही या सुंदरीला न्याय मिळवा। वाह आबासाहेब, हे सगळं प्रकरण इतकं साधं सोपं आणि सरळ होतं तर मग हा सगळा अट्टास कशासाठी करेल? आबासाहेब, गरज आहे ती खरं खोटं पडताळून बघण्याची। प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात आणि दुसरी बाजू न ऐकता निर्णय देणं हे पक्षपातीपणाचं होऊ शकतं। तेव्हा मला असं वाटतं ज्याप्रमाणे देवयानीनं सुंदरीची बाजू मांडली आहे त्याचप्रमाणे मला सम्राटरावांची बाजू मांडण्याची पूर्ण संधी मिळावी अशी विनंती करते। ठीक आहे देवानी बाई, तुम्ही बसू शकता। आबासाहेब, सगळ्यात पहिले मला चिकटरावांना काही प्रश्न विचारायचे आहेत। चिकट? हो, कारण या घरात सुंदरीला आणलंय ते चिकटरावांनी। चिकटराव, तुम्ही इथे याल प्लीज। चिकटराव, ही मुलगी तुम्हाला कुठे भेटली? कुठे भेटली म्हणजे रस्त्यावर। रस्त्यावर? आणि रस्त्यावरच्या मुलीला तुम्ही सरळ घरात घेऊन आला? त्याचं काय झालं माहिती का आबासाहेब, हे राणी जेव्हा काम सोडून गेली होती ना तेव्हाची गोष्ट आहे। मी असा बाजारामधनं चाललो होतो तेव्हा या मुलीची माझी धडक झाली। तेव्हा मी तिला बघितलं तेव्हा मला चुनचुनीत वाटली आणि चांगली वेळ वाटली, म्हणलं आणावं इकडे कामासाठी। अरे वा, 5 मिनिटात ही मुलगी तुम्हाला चुणचुणीत आणि चांगली वाटली चिकटराव, असं नेमकं काय बोलणं झालं तुमच्या? काय झालं, सुंदरी जेव्हा मला धडकली ना तेव्हा तेव्हा काय तेव्हा तिने मला विचारलं असं काय बघताय सा शाहरुख ना काजोलकडे बघितलं आणि तुम्ही काय म्हणालात त्यावर? काय म्हणलं, काजल आणि हिरवीन तिकडं कुठं आली? बघितलं आबासाहेब, या सुंदरीनं चिकटरावांवर सुद्धा भुरळ पाडली होती। नाही नाही, हे तर सुंदरी सहज बोलली होती। शाहरुख म्हणली होय मला त्याच। चिकट्या, थोबाड बन। आबासाहेब, एकंदरीत हे सिद्ध होत आहे की ही मुलगी अत्यंत डॅम्बीस आहे। चिकटरावांना भुरळ पाडून ही घरात घुसली आणि वरकरणी अत्यंत निरागस वाटणारी ही मुलगी पाताळ यंत्री आहे हे सिद्ध झालंय। कशाचा संबंध कशाला लावतेस तू गिरीजा? आबासाहेब, ही चिकटरावांना काय बोलली ह्याचा संबंध इथे येतोच कुठे? संबंध येतो आबासाहेब, कारण ह्या घटनेवरून हिची प्रवृत्ती दिसून येते। माझं बोलणं बरोबर आहे ना आबासाहेब? देवानी बाई, गिरिजा देवीसने बोलू द्या, बसा तुम। धन्यवाद चिकटराव, तुम्ही जाऊ शकता।
तर मुळात ही मुलगी चालबाज प्रवृत्तीची आहे हे सिद्ध झाले. आबासाहेब आता मला पुढचा प्रश्न आऊसाहेबांना विचारायचा. आऊसाहेबांनी जागीच बसून उत्तर दिलीत तरी चालेल. ज्यावेळी चिकटराव या मुलीला घेऊन घरी आले होते आणि त्यानं तुमच्या समोर उभी केली होती त्यावेळा हिची कसून चौकशी केली असणारच ना तुम्ही? म्हणते की मग काय सांगितलं हिनं स्वतःबद्दल? हेच की तिला नाच गाणं लईच आवडते. बघितलं आबासाहेब, घरकाम करण्यासाठी आलेल्या मुलीनं सगळ्यात आधी काय सांगावं तर मला नाच गाणं आवडत. सामनजी सुंदरीला जाणून बुजून खोटं ठरवण्यात येत. मामनजी ती लहान आहे, शिवाय जास्त शिकली पण नाही. फारशी शिकली नसेल कदाचित, पण जे काही शिकली आहे ते तुझ्या वडिलांकडूनच शिकली आहे ना. तुझ्या वडिलांनी आणि हिने एकत्र शाळा सोडली ना, नंतर तुझे वडील कॉलेजात शिकवायला गेले आणि ही कामाला लागली. बरोबर? काय म्हणायचंय तुला? तुझ्या वडिलांच्या संस्कारावर खूप विश्वास आहे ना तुझा? गिरिजा, माझ्या बाबांचं नाव मध्ये आणू नकोस. का? ही त्यांची विद्यार्थिनी आहे म्हणून पुळका येतोय तिचा? मुळीच नाही, तिची बाजू खरी आहे ना म्हणून. माहेरच्या लोकांसाठी तू सासरच्यांची बेअब्रू करायला कमी करत नाहीयेस देवा यांनी. हे लग्न झालंय तुझं, सून आहेस या घरची, तरी सुद्धा त्यांचं कौतुक जास्त आहे तुला. आज ही खोटी आहे हे माहिती असून सुद्धा तिला पाठीशी घालतेस तू. हे खोटं आहे. अच्छा, मग त्या दिवशी तुमच्या खोलीत पंखा साफ करत असताना जे काही घडलं ते? आठवत आहे ना देवयानी? आठवत आहे ना? चांगलंच आठवत. मामनजी, त्या दिवशी सुंदरी आमच्या खोलीत पंखा साफ करता करता स्थूलावरनं पडणार होती. सुदैवाने संग्रामने तिला धरलं. आणि दुर्दैवानं तुमच्या नकळत ही गोष्ट मी बघितली. देवयानी, ही मुलगी जर तुझ्या वडिलांची विद्यार्थिनी नसती तर तू हिला माफ केलं असतंस? गिरिजा, तो फक्त अपघात होता, त्याचा एवढा गवगवा करण्याची काहीच गरज नाहीये. तो अपघात नव्हता, तो संग्रामरावांनी टाकलेला डाव होता. या सुंदरीची सगळी माहिती काढली मी, जवळपास कुंडली मांडली याची. काही दिवसांपूर्वी ही भोसलेंच्या घरी कामाला होती. तिथनं हिला काढून टाकण्यात आलं कारण तिथं हिनं 10,000 रुपयांची चोरी केली. खोटं आहे हे समजा, खोटं आहे. मी वागळींच्या घरी कामाला होते आणि चोरी बिरी काय नाही केली म्या. या सुंदरी स्वतःच नोकरी सोडली कारण कारण मालकाच्या पोराचा माझ्यावरती डोळा होता आणि एक दिवस त्यानं तुझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. बरोबर?
आबासाहेब ही मुलगी ज्या ज्या घरात जाते तिथं तिथं असले प्रसंग घडतात. कारण ही मुलगी नाचते गाते पुरुषांना नादी लावते आणि नंतर ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळते. नाही नाही हे समजा खोटं आहे. खोटं आहे सगळं. मग त्या दिवशी सम्राटरावांना भजी देऊन सरळ बाहेर का पडली नाही का तिथं गाणी बघत उभी राहिलीस. हे दारू पहिले हे माहित असताना सुद्धा तू तिथं थांबलीस का? कारण हा सगळा थंड डोक्यानं रचलेला डाव होता. स्वतःच्या रूपाचा गैरवापर करून पुरुषांना चिथवणं आणि मग बोंबा बोंब करून त्यांच्याकडून पैसे उकळणं हा असला छंद आहे हिचा. सुंदरी तू सम्राटरावांवर बलात्काराचा आरोप केलायस ना? बलात्कार या शब्दाचा अर्थ कळतो का तुला? बलात्कार केला म्हणजे काय केलं ग सम्राटरावांनी? कुठे धरलं तुला? काय केलं नेमकं त्यांनी बोल ना. मामांजी हे सगळं काय चालू आहे? अहो सुंदरीवर ही मानसिक दबाव टाकते. तुम्ही मधी मधी बोलू नका देवानी बाई. तुम्ही पोलिसात जाणार होता ना तर तिथं बी कोर्टात असेच प्रश्न विचारले गेले असते आणि ते बी चार चौघात. तवा तसले प्रश्न इथंच विचारलेले बरे नाही का? हा सुंदरी गिरिजादेवी काय विचारतायत त्याची खरी खरी उत्तर दे नाही तर फोडून काढी. स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.